ऐन सणासुदीच्या काळामध्ये फुलाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने अखेर कंटाळून फुलाचे टोपले हे रोडवर टाकून निघून गेले. राज्यात सध्या सर्वत्र अवकाळी पाऊस पडत असून यामुळे फुलांच्या शेतीचं मोठा फटका बसला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात फुलांचा भाव पडल्याने शेतकऱ्यांचं फुल अक्षरशः रस्त्यावर फेकून दिले जात आहेत. त्यामुळे कल्याणच्या PMT मार्केटमध्ये रस्त्यावर फुलांचा खच पडलेला दिसून येत आहे. चांगले पैसे मिळत नाही त्यामुळे फुलांची दिवाळी कशी होणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. झाडावरचं ओली फुलाला फुले बाजारात येईपर्यंत खराब होत आहेत. त्यामुळे या फुलांचा 5 रुपये किलोवर दर मिळत नसून यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत. ही फुले नाशिकहून कल्याणला आणण्यासाठी 1 किलोमागे 7 रुपयांचा खर्च असून त्यावर आम्हाला 2 रुपये मिळणार नसतील तर आमच्या या मुलांची दिवाळी कशी साजरी होणार असा सवाल शेतकऱ्यांना पडला आहे. भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली फुले रस्त्यावर टाकून देत परतीची वाट धरली आहे. तर अनेक शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या दराने फुलांची विक्री करत आहेत. मात्र या सगळ्यांना अनेक जण हे फेकून दिलेली फुले जमा करून विकण्यासाठी नेताना देखील पाहायला मिळत आहेत. Thank you.